रविवारी गौरी पूजन होतं. गौराईंच्या पूजनानं सारं वातावरण प्रफुल्लित आणि चैतन्यमय बनलं होतं. सोलापुरात सर्वत्र भक्तीसागराला उधाण आलेलं होतं. गौराईच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी इथं घरोघरी आणि बाजारपेठेत उत्साहवर्धक वातावरण होतं. सर्वत्र लगबग दिसून आले. नव्या पेठेतील एका घराला आग लागून प्रापंचिक आणि अन्य साहित्य भस्मसात झालं. रविवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे 2 दिवसांच्या सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली मालगाडी करमाळा तालुक्यातील केम रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरून घसरून शेतातील मातीमध्ये जाऊन फसली. यामुळे काही वेळ गाड्यांचं वेळापत्रक कोलमडलेलं होतं. मनोरमा गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची आरती पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मनोरमा परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कैद्यांसाठी विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. वसंत विहार परिसरातील बालाजी अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये चोरट्यांनी कपाटाचा सफाया करीत रोख रक्कम दागिने लंपास केले. या घटनेनं चोरट्यांनी पुन्हा एकदा पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी गणेश साखरे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी ही नियुक्ती केली आहे. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या मातोश्री हरिभक्ती परायण शारदादेवी साळुंखे पाटील यांचं वृद्धापकाळ निधन झालं. त्या 83 वर्षांच्या होत्या. मुलानं वडिलांचा खून केल्याची खळबळजनक घटना गांधीनगर इथं घडली. सिव्हिल पोलीस चौकी त्या घटनेची नोंद झाली आहे. सराईत गुन्हेगार महबूब उर्फ दौला चांसा मुजावर या सोलापूर शहर जिल्हा तसंच उस्मानाबाद आणि इंदापूर इथून 2 वर्षांकरता तळी पार करण्यात आला.